नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला ले आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील मृदा संपत्ती समजून घ्यायची आहे सॉईल टाईप ज्याला आपण म्हणतो आहे एक गुरुप गुरुप ते एक महत्त्वाचा टॉपिक आहे राज्यसेवेपासून कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पोलीस भरती तलाठी सरळ सेवेच्या विविध एक्झाम सगळ्या ठिकाणी मृदा संपत्तीवर प्रश्न येतात ते कसे येतात ते आपण आज रात्री दहा पी एमच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ओके लाईव्ह लेक्चर असणार आहे प्रश्नोत्तराचं तुम्हाला त्याची लिंक मी खाली देऊन ठेवतो त्यावर तुम्ही जॉईन व्हा आधी आपल्याला आता हे संदर्भ लेक्चर बघायचं आहे की नेमकं आम्हाला मृदा म्हटलं की काय काय अभ्यासायचं आहे बघा या ठिकाणी आम्हाला मृदेमध्ये मृदेचे घटक अभ्यासायचे आहेत मृदेचा सामो अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर म्हणजे घटक म्हणजे काय त्याच्यामध्ये जल किती आहे वायू किती आहे सेंद्रिय द्रव्य किती असतात खनिज द्रव्य किती असतात हे दुसरं मृदेचे प्रकार आम्हाला अभ्यासायचे आहेत मुख्य जे प्रकार आहे आपण बघतो गाळाची जांभी काळी तांबडी मृदा कुठे मग ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कोणती पिकं येतात हे फार महत्वाचं आहे ओके या मृदा आपल्याला अभ्यासायच्या आहेत या ठिकाणी आणि त्याच्या अनुषंगाने इतरही काही महत्वाचे फक्त परीक्षाभिमुख आणि परीक्षाभिमुख पॉईंट या ठिकाणी आपण बघणार आहोत तर चला सगळेजण या ठिकाणी रेडी आहेत आपण सुरू करतो आहोत बघा तत्पूर्वी नवीन विद्यार्थी मित्रांसाठी एक लहानसा अपडेट या ठिकाणी ई बुक्स जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना आपण फ्री देतो आहोत ओके इतिहास भूगोल राज्यघटना मराठी व्याकरण अर्थशास्त्र सगळं काही त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला ती फ्री मिळणार आहेत तुम्हाला त्यासाठी आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आपली एम पी सी स्पर्धा विश्वास टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे आणि रात्रीची आपले, आपले, आने रात्री आपले दाहा पीम चा जी दहा पी एमचं लाईव्ह लेक्चर आहेत डेली त्याला अटेंड व्हायचं आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहे तुम्हाला ती खाली सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं डिटेल भेटेल दुसरा मुद्दा जे विद्यार्थी मित्र आपले कोर्सेस जॉईन करतायत त्यांच्यासाठी आपण एक डिस्काउंट आणलेला आहे एक कुपन कोड तयार केला आहे लाईव्ह टेन नावाचा म्हणजे तुम्ही त्या कोर्सवर जा स्टोअर सेक्शनला तलाठी असेल राज्यसेवा आणि पी एस एस टी आयचे दोन दोन वर्षाचे कोर्स आपण केले तलाठी एका वर्षासाठी आहे पोलीस एका वर्षासाठी आहे सरळ सेवेचा एका वर्षासाठी आहे आणि सब्जेक्ट सुद्धा आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दहा टक्के ऑफर आहे या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे आधी त्याच्यावर डिस्काउंट आहेचे वीस तीस टक्के पुन्हा वरून दहा टक्के भेटणार आहे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि लाईव्हला जे विद्यार्थी मित्र हजर राहत आहेत तर चला तुमच्यात जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत कोर्सेससाठी इच्छुक त्यांच्यासाठी ही माहिती ओके तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत महाराष्ट्रामध्ये जी मृदा संपत्ती आहे ती कशा पद्धतीने विभागलेली आहे त्या संदर्भात सगळ्यात आधी इथे तुम्हाला सुरुवात जी करायची असती मृदा म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे पहिला मुद्दा तुमच्यासाठी सोईल म्हणजे नेमकं काय तुम्ही याच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की खडक मृदा ही मुख्यत्वे कशापासून तयार होते आहे मुख्यत्वे खडकापासून मात्र खडकाचं काय होतं आहे अपक्ष घडून येते आहे बघा अपक्षय आता या अपक्षय कारके एक वेगळी कन्सेप्ट आहे वारा असेल पाऊस असेल हवामान असेल त्याच्यामुळे त्याचा अपक्षही घडून येत आहे काही कुजणारे जैविक पदार्थ असतात कुजतात बघा ते कुजणारे जैविक पदार्थ जे जै आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी विघटित होत आहेत जैविक पदार्थ त्यानंतर पाणी असू शकतं काही प्रमाणात हवासुद्धा आहे आणि इतर अनेक जीव जे विविध जीव आहेत आपल्या निसर्गामध्ये या सगळ्यांपासून मृदा निर्मिती होती एकदम संतपणे घडणारी अशी ही प्रोसेस आहे खूप त्या ठिकाणी मात्र जीवसृष्टी जी आहे ना या जीवसृष्टीचा आधार असलेली ही मृदा आहे ते लक्षात राहू द्या आणि दुसरा मुद्दा तुम्हाला मृदेबद्दल आणखी एक मुद्दा विचारला जातो तो म्हणजे ही अपुनर नवीकरणीय संसाधनामध्ये जाते तुम्ही म्हणाल सर इथं तर तयार होऊ शकते मात्र मित्रांनो हिचा तयार होण्यासाठी हिला जो कालावधी लागतोय तो फार जास्त लागतोय ओके त्याच्यामुळे हिला अपुनर्नवीकरणीय म्हटलं जातं कारण हिचा एक काही सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात ओके अत्यंत संतगतीने होती आहे त्याच्यामुळे मृदेला फार महत्त्व आहे आणि मृदेचे मग ती घटक आम्हाला चार घटक बघा मृदा जे आहे ना ते चार घटकांपासून बनलेली आहे असा या ठिकाणी हा गोल काढून घ्यायचा गोलमध्ये सरळ सरळ इथे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट करून टाकायचं फिफ्टी पर्सेंटमध्ये बघा इथे जे फिफ पंचवीस टक्के आहे ना पंचवीस टक्के मृदेमध्ये पंचवीस टक्के हे जल असतं पाणी असतं हे लक्षात राहू द्या पंचवीस टक्के मृदा जी आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण वायू असतो तुम्ही म्हणाला आम्हाला तर दिसत नाही पण असतं ते ओके पुढे इथे पाच टक्के मित्रांनो फाईव्ह पर्सेंट जे आहे ना ते सेंद्रिय द्रव्य असतात ओके पाच टक्के आणि राहिलेलं जे पंचेचाळीस टक्के आहे हे असतात खनिज द्रव्य आता याच्यामध्ये मग सेंद्रिय द्रव्य किती आहेत खनिज द्रव्य किती आहे याच्यानुसार त्या मृदेची सुपीकता ठरत असते पुढचा घटक इथे एक लक्षात राहू द्या तो म्हणजे मृदेचा सामू किंवा मातीचा सामू आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या सामू संदर्भात तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो मी पिकासाठी अत्यंत उपयुक्त पिकासाठी एकदम बेस्ट सामू कोणता ते जर तुम्हाला विचारलं गेलं नव्हत्या तर साडेसहा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच हा जो पीएच मूल्य आहे हे जे पीएच मूल्य आहे हा जो पीएच स्केल आहे मित्रांनो बेस्ट स्केल आहे मातीचा सामू ज्याला आपण म्हणतोय याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट असं पीक येणार आहे साडेसहा ते साडेसात आता मग याच्यापेक्षा जर पुढे वाढत गेला तर काय होत जातं बघा म्हणजे इथे आता सामूबद्दल बोलतोय आपण साडेसात ते साडेआठ जर झाला हा सामू काय साडेसात ते साडेआठ पी एच जर हा सामूह झाला तर याला मग आपण क्षारयुक्त जमीन असं म्हणतो काय म्हणतो मी क्षारयुक्त जमीन याच्या पृष्ठभागावर डायरेक्ट क्षार येत आहे हा जर साडेआठ ते मध्ये गेला बघा साडेआठ ते मध्ये जर गेला हा पी मध्ये तर या ठिकाणी ही चोपन जमीन म्हणून जाते चोपन कोरडी आणि ट्रक अशी जमीन बनते ती लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि पेक्षा जास्त असेल तिला चुनखडीयुक्त जमीन असं सुद्धा आपण म्हणत असतो हे लक्षात ठेवा आता पुढे याच्यात बऱ्याच बाबी आहेत बरंच काही आहे अमृदा व जलसंधारण आयुक्तालय जे औरंगाबादला आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे बऱ्याच बाबी आहेत आपण पुढे जातोय आपल्याला पुढे महाराष्ट्रामध्ये मृदेचं वितरण नेमकं कसं आहे ते लक्षात घ्यायचं आहे बघा इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला एक सोपा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे हे जे इकडे अरबी समुद्राचा भाग आहे ना हा इकडे या कडेला जे आहे कडेला गाळाची मृदा आहे ती लक्षात राहू दे आधी म्हणजे कुठे काय आहे आधी महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दाखवतो नंतर मग एका एका मृदेवर आपण येऊया इकडे काय आहे किनारपट्टीवर गाळाची मृदा आहे कुठे या ठिकाणी तुम्ही इथे बघता आहात इकडे इकडे हा जो हिरवा रंग दिसतोय तुम्हाला इथे गाळाची मृदा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी इथे खाली तुम्ही या कोकणात जर गेलात ना इकडे सिंधुदुर्ग वगैरे थोडासा कोल्हापूरचा भाग इथे तुम्हाला जांभी मृदा दिसते इथे इथे फार जास्त पाऊस पडतोय आंबोली वगैरे जे आहे ना इथे जास्त पाऊस पडतोय तिथे जांभी मृदा आहे बघा अशी अशी इथे फार महाबळेश्वरपर्यंत पसरलेली इथे जांभी मृदा लक्षात येतं तुमच्या त्यानंतर लाल मृदासुद्धा आहे इथे जो उत्तर कोकण आहे ना इथे तांबडी किंवा लाल मृदा म्हणजे इथे उत्तर कोकण आणि इथे हा जो गडचिरोलीचा भाग आहे ना थोडंसं चंद्रपूर गडचिरोलीचा इथे भंडाऱ्यापर्यंत सुद्धा ती तांबडी मृदा आहे तिला लाल मृदा असंही म्हटलं जातं रेताड मृदा असंही म्हटलं जातं आणि पुढे सगळ्यात जास्त भाग जो आपण म्हणतोय तो म्हणजे जिला आपण रेगूर मृदा म्हणतोय मित्रांनो इथे तुम्ही या पश्चिम घाटातून निघालात इथे हा जो भाग आहे इथे नाशिक बघतायत तुम्ही इकडे औरंगाबाद बघतायत म्हणजे इथे बघा खोरे 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 म्हणतोय तुम्हाला इथे गोदावरीचं खोरा आहे यानंतर खाली तुम्ही इथे पुन्हा इथे खोरं बघतायत तुम्ही ओके गोह हो, भी भीमा नदीचं खोरं इथे बघतायत तुम्ही इकडे वरती पुन्हा गोदावरीची उपनद्यांचं खोरा आहे इकडे वरती तापीच्या खोऱ्याकडे आहेत तुम्ही इथे पूर्ण पसरलेली आहे काय रेगूर मृदा आणि मग रेगूरच्या बाजूला जिथे जिथे नद्यांचे खोरे का तिथे गाळाची मृदा सुद्धा आहे आपण जसे तुम्ही बघितलं की किनारपट्टीवरील गाळाची मृदा बिगडी बघा बरं का गाळाची मृदा दोन पद्धतीची एक किनाऱ्यावरील वेगळी आणि एक इकडे या प्रत्येक नदी खोऱ्यामध्ये पुन्हा गाळाची मृदा आहे ते लक्षात घ्या इकडे एक वेगळं इथे हा जो पट्टा आहे ना इथे हा तुम्ही भंडारा नागपूर वगैरे भाग इथे बघताय थोडंसं भंडाऱ्याचा थो भाग इकडे ईशान्येकडील गाळाची मृदा म्हणून आपण तिला ओळखत असतो ओके तर अशा पद्धतीने हे तुम्हाला याचं एक जनरल डिव्हायडेशन माहीत असलं पाहिजे पुढे मग आपण जातोय पुढे आता आपल्याला डिटेलमध्ये एका एका याच्यात जायचं आहे तुम्ही इथे बरेचसे नकाशे आहात तेही बघता आहात ओके तुम्हाला या ठिकाणी मृदेचा रंग दिसतो आहे ओके सगळ्यात पहिली महत्वाची मृदा मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहे एकदम काळ्या मृदेमध्ये तुमच्या समोर काळी मृदा तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी ही स्क्रीनच तुम्हाला काळी झालेली दिसते काळी कसदार मृदा तिला आपण रेगूर मृदा असं म्हणतो ही लक्षात ठेवा ही बेसाल्ट खडकाचं जी विदारण आहे ना बेसाल्ट नाव इथे लक्षात ठेवा काय बेसाल्ट खडकाच्या विदारणापासून मग याच्यात काही ग्रॅनाईट खडकसुद्धा आहेत ते लक्षात का राहू दे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के क्षेत्र या मृदेने व्यापलेलं आहे महत्वाचा मुद्दा आहे इला कापसाची काळी मृदा आपण म्हणतोय सगळ्यात महत्वाचं हिच्यावर तुम्हाला काही हिचे वैशिष्ट्य माहीत असले पाहिजेत बघा काळी मृदा म्हटलं की तुम्हाला काय काय लक्षात ठेवते पहिला मुद्दा म्हणजे ओलावा हिच्यामध्ये जबरदस्त ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता आहे या मृदेमध्ये ओलावा दुसरं म्हणजे चुन्याचं प्रमाणसुद्धा हिच्यात अधिक आहे हा चुन्याचे प्रमाण जे आहे ना ते जास्त आहे तिसरं याच्यात चिकन मातीचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे चिकन माती त्याला म्हणतो ना आपण ते प्रमाण आणि पुढे मॅग्नेशियम कार्बोनेट नावाचा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे जो या मृदेमध्ये पुरेशा प्रमाणात आहे मॅग्नेशियम कार्बोनेट आपण जे म्हणतोय पुरेशा प्रमाणात मात्र या मृदेला काळा रंग कशामुळे येतोय बघा हा रंगासंदर्भातला घटक इथे लक्षात घ्या काळा रंग कशामुळे येतो आहे मित्रांनो हे नाव इथे लक्षात ठेवा त्याला म्हणतोय आपण टिट्यानी फेरस पुढे काय येईल टिट्यानी फेरस मॅग्नेटाईड ओके टिट्यानी फेरस मॅग्नेटाईडमुळे या ठिकाणी या मृदेला काळा रंग येतो आहे मग याच्यावर चुनखडी आहे पोटॅस आहे लोह कॅल्शियम सगळं काही सेंद्रिय द्रव्य मात्र याच्यामध्ये कमी आहे आणि याची इथलचा एक मुद्दा लक्ष ठेवा इथे उन्हाळ्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये या मृदेला भेगा पडतात उन्हाळ्यात काय होतंय या मृदेला भेगा आहेत आणि एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की बा महाराष्ट्रातल्या किती क्षेत्रावर ही मृदा आढळते तर तीन छेद चार म्हटलं गेलं आहे त्याला किती तीन शेत चार असं म्हटलं गेलं आहे म्हणजे जवळपास इथे जर बघितलं तुम्ही तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्र आपण ज्याला म्हणू शकतो पंच्याहत्तर टक्के तर तुम्हाला नक्कीच म्हणायचं आहे या ठिकाणी रब्बी दोन्ही पिकं होत आहेत मग कापूस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ऊस गहू ज्वारी वगैरे सगळं भारतातही बघितलं तर भारतात जवळपास एकोणतीस टक्के क्षेत्रावर ही काळी मृदा आहे एवढे मुद्दे मला वाटतं तुम्हाला इथे नि व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आता पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे मित्रांनो ही काळी मृदा आढळती कुठे पहिला एक शब्द लक्षात ठेवा की वर्ड लक्षात ठेवा की खोरे नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही काळी मृदा आढळते म्हणजे इथे ते मग इथे मधलं तुमचं नाशिक जवळून इथे गोदावरी खोरा असू द्या इकडे वरती इकडे तापी खोरा असू द्या खाली भीमा कोयनेचं खोरा असू द्या कृष्णेचं खोरा असू द्या सगळ्या खोऱ्यांमध्ये ही मृदा आढळते आहे आणि जिल्हे जर तुम्ही म्हणाल तर बघा या ठिकाणी आता हा अमरावती जिल्हा इथेही आहे अकोल्यामध्ये आहे बुलढाण्यामध्ये आहे हे काळ्या मृदेचे प्रदेश आहेत हां हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्न इथेचे मग तुम्हाला इकडे खाली तुम्ही इथे बघितलं तुम्हाला जालन्यात सुद्धा ही मृदा आहे ओके okay. त्यानंतर इकडे औरंगाबादमध्येही आहे नाशिकमध्ये सुद्धा आहे जळगावच्या काही भागात सुद्धा आहे खाली इकडे बीड उस्मानाबाद हा जो भाग आहे ना हा लातूरचा भाग इकडे धुळेसुद्धा याच्यामध्ये येत आहे सोलापूर नांदेड सुद्धा याच्यामध्ये येत आहे म्हणजे हा बघा आता हा जो हा जो या ठिकाणी जेवढा भाग या ठिकाणी हा ब्ल्यू कलरने हे झाला आहे ना निळ्या कलरने हा सगळा भाग जो आहे ना हा रेगूर मृदेचा भाग आहे मित्रांनो फार महत्वाचं पाणी धरून ठेवते ही मृदा अत्यंत सुपीक ही मृदा आहे कापसासाठी उपयुक्त आहे म्हणून कापसाची काळी मृदा आपण तिला म्हणतो आहे ओके आणि कोरड्या हवेमध्ये ही भुसभुसीत होते तिला भेगा पडतात एवढं लक्षात ठेवा काळी मृदा मला वाटतं एवढी झाली बस तुमच्या लक्षात राहून जाईल सगळ्या गोष्टी बघा पुढचा प्रकार पुढचा प्रकार फार महत्त्वाचा आहे तिला आपण म्हणतो तांबडी मृदा तुम्हाला इथे स्क्रीनवर तांबडी मृदा दिसते आहे तांबडी म्हणजे काय लालसर मृदा तुम्हाला इथे दिसते आहे या स्क्रीनवर लाल रंगाची मृदा आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये ग्रॅनाईट आणि निश या प्रकारची जे रूपांतरित खडकं आहे बघा रूपांतरित या खडकाच्या अपक्षयापासून तयार होती ही मृदा आता इथला तांबडा रंग काय येतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे ओके तांबडा रंग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लोह एक तर लोहामुळे येतोय आणि दुसरा आहे आयर्न फ्लोरा फ्लोरॉक्साईड असं त्याला म्हटलं जातं आयर्न फ्लोरॉक्साईड असं म्हटलं जातं आहे याच्यामुळे काळा रंग येतोय मात्र ये ही पाहिजे तशी सुपीक नाही आहे सुपीकतेच्या बाबतीत ही त्या ठिकाणी कमी सुपीक आहे आपण असं आपण म्हणूया याच्यामध्ये पोट्याचं वगैरे नायट्रोजनचं प्रमाणही कमी आहे मात्र आढळते कुठे तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्हाला तांबडी मृदा दिसून येईल मग जास्त पाऊस कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे आपण ते नाकाशामध्ये बघूया बघा आता जास्त पावसाचा भाग म्हणजे एक सरासरी किती तर एक एकशे से पन्नास सेंटीमीटरपेक्षा एक से जास्त तरी पाऊस असला पाहिजे आणि एक उंच सकल जे डोंगराळ भाग आहे तिथेही मृदा आढळते मग याच्यात जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला इकडे हे नागपूर भंडारा गोंदिया हे जे ही जी भाग आहेत ना इथे हा नागपूर असू द्या इकडे हा गोंदिया असेल भंडारा असेल इथे इथे हा वर्ध्याचा भाग असेल हा चंद्रपूर आहे गडचिरोली आहे इथे मुख्यत्वे तुम्हाला तांबडी मृदा आढळते आहे आणि पुढे दुसरा भाग एक असतो तो म्हणजे कोकण कोकणातसुद्धा तुम्हाला उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण जे आहे ना इथे म्हणजे थोडक्यात पूर्व विदर्भ उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण इथे तुम्हाला ही तांबडी मृदा आढळते आहे याच्यात सागाची वनंसुद्धा महत्वाची साग सागाची वनं जी आहेत ती इथे महत्त्वाची जिल्हे तुम्ही लक्षात ठेवले पूर्व विदर्भ आणि उत्तर दक्षिण कोकण हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तांबड्या मृदेच्या बाबतीत याच्यामध्ये मग काही याला ते काही ठिकाणी पिवळीसुद्धा असते ही तपकिरी किंवा राखाडी अशा पद्धतीचे सुद्धा हिचे कलर असू शकतात काही भागा गणिक किंवा थोडीशी बदल होऊ शकतात मित्रांनो पुढची मृदा आहे ती म्हणजे गाळाची मृदा तुम्हाला मी सांगितलंय गाळाची मृदा ही दोन ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणं म्हणजे एक किनारपट्टीवर आणि दुसरे त्या नद्यांच्या प्रदेशामध्ये ओके आपण बघतो नदींचं संकलन किंवा पूर मैदान दोन गोष्टी बघा गाळाची मृदा म्हटल्यावर एक तर इकडे इकडे तुमचा हा प्रदेश असू द्या किंवा मग त्या त्या नदी खोऱ्यामधला भाग असू द्या पूर मैदानं आणि नद्यांचा सकल भाग या ठिकाणी तुम्हाला गाळाची मृदा आढळते आणि ही सुपीक आहे सगळ्यात सुपीक म्हणूया आपण हिला काही ठिकाणी पानथळ दलदलीचासुद्धा भाग बनतोय याच्यामध्ये मुख्यत्वे जे आपण फळबागा म्हणूया नारळ म्हणूया यासारखं किंवा पा पालेभाज्या आहे याचं उत्पादन या ठिकाणी होतं आहे वाळू मिश्रित लोम प्रकारची ही मृदा असते याच्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं काय पाणी धरून ठेवलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भात शेती भाताची शेती करण्यासाठी गाळाची मृदा ही सगळ्यात चांगली आहे त्यानंतर इकडे जे आपल्या कोकणात जर बघितलं तुम्ही तर नद्यांची जी जी मुखं आहेत इकडे या मुखाच्या जवळ तुम्हाला गाळाची मृदा दिसते इला ताठर मृदा या नावाने सुद्धा ओळखले आता ताठर मृदा असंही तुम्ही म्हणू शकतात पुढे इकडे थोडंसं वरती तुम्ही गेले इथे तापी पूर्णचा खोरा आहे इथेही तुम्हाला ही गाळाची मृदा दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं की फलोत्पादन फळ फल, फळ भाज्या ज्या आहेत फळे आहेत ते आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागतात मग याच्यात जर बघितलं मुख्यत्वे तुम्हाला खोरेच बघायची झाले तरी ते गोदावरी खोऱ्यामधलं तुम्ही बघतायत खाली आ, हे भीमा आणि क कोयनेचं खोरं बघतायत ज्यामध्ये तुम्हाला लक्ष देईल की इकडे सातारा असेल सांगली सोलापूर पुणे अहमदनगर इथे गाळाची मृदा आहे इकडे औरंगाबादमध्ये आहे औरंगाबाद परभणी धु इकडे वरती धुळे नंदुरबार जळगाव याच्यातसुद्धा तुम्हाला गाळ्याची मृदा दिसून येते म्हणजे वितरण थोडक्यात माहीत असलं पाहिजे पुढची आहे बघा जांभी मृदा ओके अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणतोय मी जांभ्या मृदेला आता याच्या कशावर प्रश्न विचारले जातात तुम्हाला जांभी मृदा जर बघितली तर ही नेमकी कशापासून तयार होते आहे तर आयर्न ऑक्साईड हे नाव इथे लक्षात ठेवा काय आयर्न ऑक्साईड मुळे जे की सिलिका आपण ज्याला वाळू म्हणतो ना वाळू किंवा सिलिकावर आयर्न ऑक्साईडची प्रक्रिया होते आणि ही तांबूस पिवळसर रंगाची ही मृदा तयार होते आणि इथे सगळ्यात जास्त पाऊस ते पर्जन्याचं प्रमाण आहे मित्रांनो ते फार जास्त इथे असतं जवळपास दोनशे एम एमपेक्षा जास्त पाऊस इथे असावा लागतो याच्यामध्ये लोह आणि अल्युमिनियमचं प्रमाणसुद्धा जास्त आहे सिलिकॉनचं प्रमाण मात्र याच्यामध्ये कमी आहे आणि लाल रंग आहे जांभी मृद्धेला सुद्धा लाल रंग आहे सुपिकता कमी आहे पाणी पाहिजे तेवढंही धरून ठेवू शकत नाही आणि हिचा आढळ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नकाशावर घेऊन जातो मी बघा हिचा जर तुम्ही आढळ बघितला तर मुख्यत्वे इकडे जो खाली हा दक्षिण महाराष्ट्र आहे ना तिथे तुम्हाला जांभी मृदा असा पडते पुढे इथे हा जो मधला घाटमात्याचा भाग आहे इथे तुम्हाला कारण इथे पाऊस जास्त पडतोय दक्षिण कोकणात जास्त पाऊस आहे घाटमात्यावर जास्त पाऊस आहे इथल ते जे डोंगराळ भाग आहेत ओके त्यानंतर इकडे गडचिरोलीचा एकदम पूर्वेकडचा भाग जास्त पावसाचा अर्थात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे कोल्हापूरचा भाग इथे तुम्हाला ही आढळते आणि इथे मग ते काजू त्यानंतर आंबा रबर चहा आणि तांदूळ यासारखी पिकं जांभी मृदेच्या प्रदेशात आपल्याला घेतल्याचे आढळून येतात एवढंच इथे लक्षात राहू द्या पुढे आणखी तुम्ही जर बघितलं तर चिकन पोयटा नावाची एक मृदा आहे बघा तिचाही उल्लेख तुम्ही काही वेळेस ऐकला असेल चिकन पोयटा म्हटल्या जातं जी मुख्यत्वे आपण जर बघितलं तर भाताच्या उत्पादनासाठी आपल्याला चिकन पोयटा ही मृदा उपयुक्त ठरते कुठेही इकडे हे जे पालघर वगैरे भाग आहे ना इथे तुम्ही बघत असाल पालघरमधला भाग आहे उत्तर कोकणातले भाग इथे थी तुम्हाला चिकन पोयटा ज्याच्यामध्ये सर्वाधिक भाताचं उत्पादन होत आहे ओलावा टिकवून ठेवते महत्वाची मृदा आहे पुढे आणखी तुम्हाला पुळण मृदा सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकतात किंवा माहीत असली पाहिजे पुळण सरळ आहे सागरी भागाकडे ही पुळण मृदा आहे इथे फळबागांसाठी ही उपयुक्त आहे जे चौपाटे आहेत ना त्या ठिकाणी सगळ्या मग त्यामध्ये ठाण्यापासून खाली पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सगळ्या ठिकाणी इथे नारळीच्या ज्या बागा आहेत त्या मुख्यत्वे या पुळण मृदेमध्ये आपण बघतो एक गाळाच्या मृदेचेच हे प्रकार म्हणून आपल्याला इथे लक्षात ठेवावे लागतील ओके तर अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आहेत पुढे तुम्हाला मृदा निर्मिती संदर्भातला सगळ्यात महत्वाचे दोन घटक कोणते असतात ते तुम्हाला याच्या आधी परीक्षेला विचारले गेलेले आहेत एक म्हणजे हवामान मृदा निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि दुसरा वनस्पती या दोन बाबी नीट लक्षात राहू द्या त्यानंतर तुम्हाला कोणत्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त खोलीची मृदा सापडते तर तापी खोरे लक्षात ठेवावं लागेल नदींच्या बाबतीत तापी खोरे पुढे याच्यात जर बघितलं जांभा मृदा मुख्यत्वे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आढळते आहे तांबडी मृदा जर बघितली तिथे सेंद्रिय द्रव्य त्याच्यामध्ये कमी असतात ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आणि पुढे असंही की दक्कनचा पठारी भाग किंवा थोडक्यात पठारी भागामध्ये मुख्यत्वे कोणती मृदा आढळते तर तुम्हाला तिथे उत्तर द्यावं लागतं की रेगुर मृदा आढळते आहे पठारामध्ये हां रेगुर मृदा पुढे वाळू मिश्रित लोम मृदा सुद्धा महत्त्वाची आहे लोम ही कशासाठी तर ह्याच्यामध्ये नाचणी नावाचं एक पीक येतं बघा अत्यंत कमी पावसावर वाढणारं पीक ते आम्हाला माहीत असलं पाहिजे ओके एवढ्या बाबी या ठिकाणी मला वाटतं महत्वाची आहे इतकं जरी तुम्ही केलं एक भारताच्या संदर्भात एक, एक मुद्दा असतो की पर्वतीय मृदा ती महाराष्ट्रातही तुम्ही थोडंसं घाटमात्यावर वगैरे म्हणू शकतात मात्र महाराष्ट्रात जे नाही नाहीये त्या पर्वतीय मृदेला अपरिपक्व मृदा असं म्हणतात हा एक मुद्दा लक्षात ठेवा इतके मुद्दे या ठिकाणी करून ठेवा मृदेवरचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही आणि आज रात्री दहा वाजता दहा पी एमला याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आले मृदा वने आणि खनिज संपत्ती त्यासाठी दहाच्या लाईव्हला तयार राहा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतोय सगळे प्रश्न उत्तरे यावरची आपण घेणार आहोत इथे आपण थांबूया धन्यवाद